अगदी कोणाचा सल्ला आणि जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडेल हे सांगणं कठीण आहे. तर गोलंदाजी मार्ग वरतून दीपक बनके निघालेत, बॅकफूट वरती जाऊन चांगला पंच, स्ट्रोक चाललाय सीमारेषा पलीकडे, मिळतील धावाचार, आलाय चौकार. बॅकफूट वरती जाऊन डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक फुटबॉलचा अडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतील फेक करतील तोपर्यंत धावफलकावरती दोन धावा येतील. अतिशय मैदानाच्या आतमध्ये प्रदीप तुम्ही यांना बघताय, अगदी बॅटिंग चांगली करतायत. या अगोदर ओव्हर द कव्हर हेड त्यांनी चौकार खेळला. त्याचबरोबर नितीनजी वाडकर वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचे लेजेंडरी खेळाडू यांचं स्वागत आहे, त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती या. तर दीपक बनके निघालेत, उजबेस्टी बाहेरचा बॉल ओव्हर द कव्हर हेड लाईक अ ट्रेस बुलेट, बॉल सीमारेषा पलीकडे फरार, रन्स मिळतील चार, हा चौकार. धावफलकावरती आपण सगळ्या धावा लागल्या, 20 धावा धावफलकावरती लागल्या. टीम खावलीने जबरदस्त सुरुवात केली आहे. आता सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु शेवट कशा प्रकारे गोड करतील, कारण आजचा दिवस जर आपण पाहिलं तर नववर्षाची सुरुवात आपण हिंदू धर्माप्रमाणे करतो. अगदी याच दिवशी प्रत्येकाला वाटतंय की आम्हाला विजय मिळवायचा आहे, या वर्षाची सुरुवात आम्हाला चांगली करायची आहे. हा प्रयत्न दोन प्रत्येक टीमचा आहे या स्पर्धेमध्ये. तर गोलंदाजीच्या रनवेवरती विशाल भनगे अष्टपैलू खेळाडू टीम आकोशीचे, अगदी समोरच्या बाजूला दत्ता शेलार सज्ज होतील, हे खावलीचे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि क्रिकेटचे निस्तीम चाहते, बॅटिंगसाठी सज्ज. अगदी पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर तुम्हाला एक लॉंग लेग बघायला मिळतोय, डीप मिड विकेट आहे, एक काऊ कॉर्नर आहे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉल चाललाय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक सजवलंय, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय अगदी त्याच प्रकारची बॉलिंग तुम्हाला बघायला मिळते. 21 धावा, धावसंख्या चांगली. आम्ही ज्या ज्यावेळेस सांगत आलो की शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटनं आपोआप चुकतात, शर्टाचं पहिलं बटन जर बरोबर लागलं तर बाकीची बटनं आपोआप लागतात, म्हणजे सुरुवात चांगलं होणं खूप महत्वाचं आहे. बॅकफूटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, अगदी मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन तुम्हाला प्रदीप यांचा बघायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, कारण अगदी गोलंदाजी मार्गवरती विशाल बनगेत, म्हणजे विथ द अँगल बॉलिंग करणार, टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेणार आहे, तितकंच खरं आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला टॅप केलाय, टायमिंग प्रॉपर नाही, सर्कलमध्ये अडवला जाईल, हो अडवलाय, क्षेत्ररक्षक आलेत फेक करतील, जोखीम दत्ता शेलार यांच्यासाठी राहिलं असं, ती जोखीम त्यांनी घेतली. धावफलकावरती याही नंतर दोन धावा येतील, मॅच चांगली, आकोशी विरुद्ध खावली, मॅच कोण घेऊन जाणार, धावसंख्या मोठी आहे, परंतु ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये लढतोय टीम खावली, आतापर्यंत चांगली बॅटिंग टीम खावलीने केली अगेन्स्ट आकोशी. बॅकफूटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आहे, डॉट बॉलची सांगता झाली आहे. कुठेतरी प्रदीपला जे तंत्र आहे ते तंत्र चांगलं विकसित करावं लागेल या मॅचमध्ये, जे आपल्याकडे बेस्ट आहे तोच देण्याचा प्रयत्न. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, क्षेत्ररक्षक गेलेत फेक करतील, एक धाव येते. आणि ज्याबस आम्ही चर्चा करतो की तुमच्यामध्ये जे बेस्ट आहे ना ते देण्याचा प्रयत्न तुम्ही मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करा. अगदी डोक्यावरती तुम्हाला बर्फ ठेवावा लागतो, शांततेने बॅटिंग करावी लागते, ज्या प्रकारचा बॉल आलाय अगदी त्याच प्रकारची दिशा तुम्हाला द्यावी लागेल. हो बैठक स्ट्रोक आहे, बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेर, अडवण्याचा प्रयत्न, बसला बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे फरार, दत्ता शिलार आज मात्र आपल्या फॉर्म मध्ये, चौकार.
थैंक्यू दत्ता शेलर। आता मात्र आपल्या जुन्या लय मध्ये तुम्हाला बघायला मिळतील। धावफलका वरतीचा तो धावा लागल्या 28 धावा 28 धावसंख्या 28 धावा आहे। याही नंतर आपण चर्चा करूया। जी धावसंख्या आहे 28, 70 धावांचं टार्गेट आहे। येणारे 12 बॉल 42 धावांची गरज आहे। म्हणजे इथून पुढे आणखी धावांची गती वाढवावी लागेल टीम खाऊलीला। म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे चर्चा जर आपण केली तर 21 धावा बनवायच्या आहेत। ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बॅटिंग टीम खाऊलीने केली आहे ना, त्याच प्रकारची बॅटिंग इथून पुढे टीम खाऊलीला करायचं आहे जर ही मॅच जिंकायची आहे। 20 धावा प्रति ओव्हरच्या पाठीमागे। आखूड टप्प्याचा बॉल, प्रदीपच्या रडार मधला बॉल पाठवून दिलाय डीप, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून षटकार। अगदी तुम्ही हा स्ट्रोक पाहाल कशा प्रकारे बॅट्समन प्रदीपने खेळला। एक पाय वर घेतलाय, ज्या प्रकारे नटराज मुद्रा स्ट्रोक असतो ना त्या प्रकारचा स्ट्रोक दाखवलाय फॉर्च्युन इव्हेंटने। कौतुक करेन अगदी, मला वाटतंय मिड विकेटचा कॅमेरा आहे, त्याने सुमित जाधव यांनी कव्हर केलाय। अगदी हा स्ट्रोक तुम्ही नटराज मुद्रेचा पाहिला। प्रदीप सज्ज गोलंदाजी मार्गवरतून बॉलर मनोज तयार। स्ट्रोक चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पलीकडे बॉल फरार, रन्स मिळतील 4, षटकार चौकार, समीकरण मैदानाच्या आतमध्ये। टप्पा पडलाय, बीट करून चाललाय बॉल प्रदीपला। प्रदीपचं कौतुक करेन ज्या प्रकारे मारुती चौकार दोन लागलेत, एक षटकार, तीन चौकार आणि एक षटकार खेळलाय। म्हणजे 23 वैयक्तिक धावांनी योगदान दिलंय त्यांनी आतापर्यंत। अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले फेक करतील, तोपर्यंत धावफलकावरती 2 धावा कंप्लीट। जमीनची बाजू ही आहे टीम खाऊलीसाठी की मैदानाच्या आतमध्ये अजूनही प्रदीप सज्ज आहेत। काय बॅटिंग केले त्यांनी, अफलातून बॅटिंग, जो क्लास दाखवलाय प्रेक्षकांच्या नजरा वेधल्यात स्वतःकडे। आणि ज्यावेळेस तुम्ही अडचणीमध्ये एखादी इनिंग पेश करताना अगदी 30 इनिंग प्रेक्षकांच्या लक्षामध्ये राहते आणि तिथून पुढे त्या खेळाडूला एक चांगली नावलौकिकता मिळवली जाते आणि तो प्रदीप मैदानाच्या आतमध्ये। प्रदीप यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे। बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट, नशिबाची 7, प्रदीपच्या पाठीमागे बॉल, बॅकफुट डीप पॉइंटला ट्रॅव्हल झालाय, बॉल सीमा रेषा पलीकडे फरार, दुर्दैव मनोज सुदैव प्रदीपच चौकार। तर अगदी धावांचा पाठलाग, कारण टीम खाऊलीने केली जबरदस्त बॅटिंग, अगदी आकुशीला नाकी न आणलंय, धावा रोकायच्या कस। आता मात्र हे प्लॅनिंग टीम आकुशीला करायचंय मैदानाच्या आतमध्ये। उजव्यासाठी बाहेरचा बॉल, हो प्रेशर आहे, हा वाईट बॉल आलाय, काय मॅच आहे। अतिशय सांगणं कठीण आहे की जीवनामध्ये आम्ही सातत्यपूर्वक चर्चा करत आलो की तुम्ही कधीही कोणाला कमी लेखू शकत नाही। ज्या प्रकारे आम्ही सातत्यपूर्वक चर्चा करतो की जीवनामध्ये एखादा सल्ला आमूलाग्र बदल कसा घडवतो। खोलवर टप्प्याचा बॉल, प्रदीपने उचललाय पाठवून दिलाय, क्लासिकल हा हँडसम टोले जंगल, लांबलचक षटकार। गरज आहे टीम खावलीला, मला वाटतंय
या वर्षामधला सर्वोत्तम खेळ टीम खावलीचा असावा आतापर्यंत, ज्या प्रकारे धावसंख्येचा ती पाठलाग करते. अगदी टीम खावली आम्ही कमी एंट्री करताना बघितलंय 6-19, परंतु टीम खावलीचं ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये ती उतरली ना आणि फाईट अगेन्स्ट आकुशी दिली ना, कौतुकास्पद फाईट आहे. अगदी टीम खावली बद्दल आम्ही चर्चा करतोय. 6-19 तर आयोजकांच्या माध्यमातून कॉल आलाय, या टीमवरती विशेष प्रेम आहे या आयोजकांचं. टीम खावलीच्या जी एंट्री फी आहे त्याच्यामध्ये 500 रुपये कपात केली जाईल, म्हणजे फक्त 3,500 एंट्री फी आहे, फक्त 3,000 टीम खावलीकडून घेतली जाईल. म्हणजे एक प्रोत्साहन दिलंय आणि जिंकले तर हे पारितोषिक आहे, जिंकले तर, परंतु आतापर्यंत चांगला खेळ आहे. तर बॉलर तयार शेवटच्या ओव्हरसाठी. पहिला बॉल दत्ता शेलार यांनी जे करायचंय ते करून दिलंय, प्रदीपला स्ट्राईक दिलाय, इथून पुढे सर्व सूत्र तूच सांभाळ. 5 बॉल 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती प्रसादला बोलवलंय. 5-18 हो प्रदीप करू शकतो का? करू शकतो. प्रदीपने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, हो केली आहे, ती करावी लागेल. 5 बॉल 18. लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, झुंजावं लागेल प्रदीपला. प्रदीपने उचललाय, पाठवून दिलाय स्टँड अँड डिलिव्हर. मित्रांनो, प्रदीपचा खेळ आवडला असेल ना, संघर्षावर टाळ्या ठोका. काय बॅटिंग यार, अफलातून प्रेक्षकांची मनं आज मात्र जिंकली. असं वाटलं की ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल सांगणं कठीण होतं अंकुश की मॅच कोण घेऊन जाईल, असं वाटलं होतं की टीम अंकुशचा पगडा जड आहे, परंतु या मॅच मध्ये जो संघर्ष केला ना टीम खावलीने, दाखवून दिलंय की आम्ही मोठ्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो. तर अंकुश चिकने आमचे बँक ऑफ बडोदा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल टीम खावली जिंकली तर. खराब बॉल, दुजोरा मिळणार आहे का? क्षेत्ररक्षक धावलाय बॉलच्या पाठीमागे, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा केला जाईल प्रयत्न. दोन धावा माफ करा आल्यात. धाव फलकावरती आम्ही याही नंतर जातो. 60 धावा म्हणजे इथून पुढे मारुती फक्त 10 धावा बनवायच्या आहेत. 3 बॉल 10 धावा आणि वैयक्तिक 43 धावांचं योगदान बॅट्समन प्रदीपने दिलंय. महत्वपूर्ण बॉल आहे, कोण घेऊन जाईल मॅच? मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यू ही पंख होने से कुछ भी नहीं होता, यारो हौसलों से उड़ान होती है. महत्वपूर्ण कैच, टप्पा पड़ला, बॉल चल रहा है सीमारेषे लगत, राहुल भनगे यांनी दिले बैकअप. 2 बॉल आणि रन्स बनवायचे आहेत 8, समीकरण 9 वैयक्तिक 45 धावा, अर्ध शतक पूर्ण करायचंय, फक्त 5 धावा दूर, मॅच जिंकायचे तर 8 धावा दूर. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. बॉल हवेत आहे, हो हो, या बॉल वरती घडलं जाईल काय? पंचांचा इशारा. मित्रांनो, अर्धशतक पूर्ण केलंय प्रदीपने. बॅट वरती करा प्रदीप, अगदी अर्धशतक, 1 गाव 11 मधलं या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक बॅट्समन प्रदीपच्या बॅट मधून आलंय. आणि ते देखील कौतुक करावं लागेल की टीम खावलीकडून हे पहिलं अर्धशतक लागलंय. 1 बॉल 2 धावांची गरज आहे. काय मॅच खेळ खावलीने, प्रेक्षकांची मनं अक्षरशः जिंकली. कित्येक वेळा आम्ही टीम अंकुशीने प्रेक्षकांची मनं जिंकताना बघितलंय, परंतु या मॅच मध्ये असं वाटलं की टीम प्रबळ दावेदार असेल टीम अंकुशी, कारण गत स्पर्धेमध्ये देखील अंकुशीने पारितोषिक मारलंय. म्हणजे असं वाटलं की ही टीम याही स्पर्धेमध्ये पारितोषिकांमध्ये बघायला मिळेल. परंतु 1 बॉल 2 धावांची गरज, कोण घेऊन जाईल मॅच? खावली की अंकुशी, अंकुशी की खावली, प्रसाद की प्रदीप, प्रदीप की प्रसाद. 1 बॉल 2
एक बॉल काय सांगून जाईल, काय दडलंय, काय उत्खंड आहे। ओहो प्रेशर प्रेशर आणि प्रेशर, हा वाइड बॉल स्कोर लेवल, एक बॉल एक। एक पत्नी होते प्रभु राम, एक वचनी होते, एक धर्मी होते प्रभु राम, एक बॉल एक धावांची गरज। मित्रांनो मॅच साठी टाळ्या ठोका, लहरो से डरकर नैया पार नहीं होती, लहरों से डरकर नैया पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावाच लागेल। एक बॉल एक धावीची गरज, प्रसाद निघालाय प्रदीप साठी। टीम खावली साठी मित्रांनो टाळ्या वाजवा, टीम आकोशीला मात दिली आहे। बॅट्समन प्रदीप, तर किशोर निकम यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे। अगदी जर तुम्ही पाहिलं 18 बॉल 55 धावा, तर टॉस आपण करूया, मालतपूर विपक्ष खावली। तर प्रदीपचा चांगला खेळ तुम्हाला बघायला मिळाला, 18 बॉल 55 धावा, काय मॅच झाली अफलातून मॅच। स्पर्धा आपण पाहत आहे ब्लॅक कोबरा कुसगाव क्रिकेट क्लब आयोजित श्री वागेश्वरी चषक 2022। तर नक्कीच आम्ही प्रदीपची बाईट घेऊ, प्रदीप विनंती असेल आपण इकडे या, प्रदीपला विनंती असेल अगदी आपण ग्राउंड मध्येच या, आम्ही लगेच आपली बाईट घेऊ। अगदी प्रदीपला तुम्ही पाहिलं 55 धावा या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक जर कोणी ठोकलं तर या खेळाडूने ठोकलंय। प्रदीप ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ही मॅच सुरू झाली असं वाटलं की टीम आकोशी वरच ठरू शकेल टीम खावलीला, परंतु आजची सुरुवात, आजचा गुढीपाडव्याचा नववर्षाचा दिवस आणि तू केलेला खेळ अविस्मरणीय, प्रेक्षकांची मनं जिंकली, टीम खावलीने या वर्षाची सुरुवात विजय घोषित करून केली, काय सांगशील? आमचे ह्या वर्षातली पहिलेच विजय आमचा, हा ह्या वर्षातला आमचा पहिला विजय आतापर्यंत, ह्या वर्षी आम्ही एक पण मतलब जिंकलो नव्हतो, 3 मॅच खेळा 3 ला पहिला राऊंडला बाहेर, बरं वाटलं। तुझ्या बॅटिंग बद्दल काय सांगशील? असं वाटलं की कुठेतरी एकतर्फी मुकाबला होईल असं वाटलं की गॅप खूप राहील धावांचा पाठला करताना, परंतु जो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तू केलास, अगदी षटकार चौकार ठोकलेस, काय सांगशील बॅटिंग बद्दल? बॅटिंग आतापर्यंत झाली नव्हती, आज झाली, चांगलं बरं वाटलं। अजून आमचा एक बॅट्समन होता, मॅच जाईल असं वाटत नव्हतं, कॉन्फिडन्स होता, भले आम्ही छोटे टीम असले तरी काय नाही, आम्ही जिंकू शकतो। मित्रांनो कॉन्फिडन्स साठी टाळ्या वाजवा, आम्ही छोटे असलो तरी एक दिवस मोठे हो, विश ऑल द बेस्ट, खूप खूप शुभेच्छा। तर आपण टॉस साठी जाऊया यानंतर। बरोबर, आम्ही प्रदीपला मॅन ऑफ द मॅच अध्यमान बहाल करतो, प्लीज प्रदीप आपण या। त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक आहेत, 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे।